मराठवाड्याच्या तुलनेत सर्वाधिक कोरोनाचा वेगाने प्रसार औरंगाबादमध्ये झाला आहे या कालावधीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून मोठे प्रयत्न झाले यात प्रतिबंधित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरली उपजिल्हाधिकारी तथा प्रतिबंधित क्षेत्र व्यवस्थापक अधिकारी सरिता सुत्रावे यांनी उल्लेखनीय काम करून या भागातील कोरोना प्रसाराला ब्रेक लावण्यासाठी मुलाची भूमिका बजावली आहे मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये औरंगाबाद कोरोनाचा फैलाव वेगाने झाला नागरिकांमध्ये या आजाराबाबत भीती अधिक आणि माहिती कमी अशी स्थिती होती त्यामुळे अधिकाऱ्यांना स्वतःच्या जीवाची परवा न करताल ठरून दिलेल्या वसाहतीत जाऊन नागरिकांना आजाराबाबतची माहिती घ्यावयाची काळजी तसेच सरकारी नियमांबाबतची संपूर्ण माहिती द्यावी लागत होती शहराच्या संजय नगर सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले याच वसाहतीत लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्या या भागामध्ये लोकांना विश्वासात घेत काम केले शहरात कोरोना कालावधीच्या प्रारंभीच्या टप्प्यांमध्ये संजयनगर हे कोरोनाचे हॉटस्पॉट होते आता या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे या भागासोबतच सातारा देवळाई भागामध्ये काम करत असलेल्या उपजिल्हाधिकारी सुत्रावे म्हणाल्या की संजयनगर भागामध्ये एकवीस गल्ल्या आहेत सहा क्रमांकाच्या गल्लीमध्ये पहिला रुग्ण आढळला यानंतर कोरोना इतर गल्ल्यांमध्येही पसरला प्रत्येक गल्ल्या सील केल्यानंतर त्यास ठिकाणचे रहिवासी असलेले स्वयंसेवक नेमले त्यांना ओळखपत्र ही दिले त्यामुळे जीवनावश्यक वस्तू प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची सोय झाली या कामामध्ये पोलीस विभागाची भूमिका महत्वाची ठरली आहे या परिस्थितीमध्ये लोकांना विश्वासात घेऊन काम करणे महत्वाचे होते आणि त्याच कामामध्ये आम्ही यशस्वी झाल्याचे सुत्रावे यांनी सांगितले